धारावी झोपडपट्टीतील लोकांची हायटेक बँकिंग सध्या चर्चेचा विषय। आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने स्मार्ट कार्डद्वारे भविष्याची सुरक्षितता त्यांना मिळते। धारावी म्हणजे 18 विश्व दारिद्र्य। इतल्या लोकांना रोजच्या जेवणाची ददात, तेव्हा बँकिंग, विमा यासारख्या गोष्टी त्यांच्या मनात क्वचितच येतात। मात्र धारावीत राहणाऱ्या सुलोचनाबाईंचं असं नाही, त्या त्यांच्या संसाराला हातभार लावण्यासाठी जरी काम करतात आणि त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नाची बचत करतात। त्यासाठी त्यांना बँकेत जायची गरज नाही, तर खुद बँकच रोज त्यांच्या घरी येते। सुलोचनाबाईंकडे असलेल्या स्मार्ट कार्डद्वारे त्या बँकेचे व्यवहार करतात। आधुनिक यंत्रावर त्यांनी बोटांचे ठसे उमटवले की त्यांना घरी बसून बँकेचे व्यवहार करता येतात। घरी येते, पैसे घेऊन जाते आणि उपयोगी पडले तर मला बँक मदत करते। जास्ती पैसे आपल्या घरामध्ये लागतात, खर्च होतात आणि अडचणीला उपयोगी पडते, त्यासाठी मी खर्च करते आणि लागतात। हे स्मार्ट कार्ड धारावीकरांना फिनो या कंपनीने मिळवून दिलंय। बायोमेट्रिक्स तंत्रज्ञानाच्या मदतीने फक्त बोटांच्या ठशांनी बँकेचे व्यवहार होतात। प्रत्येकाच्या बोटाचे ठसे वेगळे असल्याने व्यवहार पारदर्शी राहतो। बचतीसोबतच कर्जाचीही सोय होत असल्याने कार्ड धारकांना सुरक्षितता मिळते। बच्चा नोकरी करता है, गाड़ी चलाता है, तो रोज 200-300 रुपया घर में लेके आएगा, तो खर्चे से मिल बचेगा। तो मैं सोचती हूँ यहाँ पे 150 डाल के जमा करने का, वो पैसा हमारे बच्चों को काम आएगा। तो आज नौकरी करता है तो कल हम गाड़ी भी ले सकते हैं। धारावीत 30,000 पेक्षा जास्त स्मार्ट कार्ड धारक आहेत, त्यापैकी 80% महिला आहेत। बचत, कर्ज, विमा अशा बँकेच्या सर्व सुविधांचा लाभ त्यांना मिळतोय। स्लमडॉग मिलेनियरच्या रूपाने धारावीतल्या दारिद्र्याचं विदारक चित्र लोकांसमोर आलं। मात्र याच धारावीतल्या स्त्रिया आपल्या मोडक्या तोडक्या संसाराला हातभार लावण्यासाठी हायटेक बँकिंग करत आहेत आणि स्वयंसिद्ध होण्याचा प्रयत्न करत आहेत। नाण्याची ही सकारात्मक बाजू ही लोकांसमोर यायला हवी। झी24 साठी कॅमेरामन विनोद सह मुग्धा समर्थ, मुंबई।